यानंतर अजित पवार गटाचे उमेश पाटील सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. उमेशजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. अगदी काही आता जवळपास अर्धा तास होत आलाय, छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. ते ओबीसी नेते म्हणून तिथं गेलेत असं जरी आपण म्हटलं तरी अचानकपणे अशा पद्धतीनं त्यांनी पवारसाहेबांची भेट घेण्यामागे आता चर्चा वाढत आहेत. हो, मी आता सकाळपासून चॅनलवरच ऐकलं. या संदर्भामध्ये आम्हालाही कुणाला त्या बाबतीमध्ये कल्पना नव्हती, परंतु आपल्या माध्यमातून ते आता समजलेलं आहे. आणि यामध्ये भुजबळ साहेब हे खूप ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष पवारसाहेबांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. विशेष करून मंडल आयोगाच्या नंतर पवारसाहेबांच्या त्यावेळेच्या भूमिकेला अनुसरून भुजबळ साहेबांनी त्यावेळेची शिवसेना सोडून पवारसाहेबांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला होता हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. त्याला अनेक वर्ष झालेली आहेत. पक्षाच्या संस्थापकांपैकी भुजबळ साहेब एक त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळं पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व आणि भुजबळ साहेबांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता त्या दोन मोठ्या नेत्यांच्या एकमेकांच्या बद्दलच्या भेटीचा संदर्भ पक्षाच्या संदर्भानं पार्टी पक्ष आणि पार्टी याच्या संदर्भानं जोडणं योग्य पण नाही. राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवून हे दोन्ही नेते सार्वजनिक जीवनामध्ये कुणाशी भेटीगाठी घेऊ शकतात, सल्लामसलत करू शकतात, वेगवेगळ्या प्रश्नांवर विचार विनिमय करू शकतात, या संदर्भानं भुजबळ साहेब हे पवारसाहेबांना भेटले असावेत असा आमचा तर्क आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे त्यामध्ये, काल जरी काही जण सांगतात की काल भुजबळ साहेबांनी महाविकास आघाडीवर टीका केली, त्याच्या संदर्भात सरकून टीका केल्याच्या संदर्भानं आजच ते पवारसाहेबांना का भेटायला गेले असा एक संदर्भ विचारला जातो, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भुजबळ साहेब हे आता महायुतीमध्ये आहेत आणि पवारसाहेब महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि इतर सुषमा नरेंद्रचा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल ते सगळे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि आमच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांची नेतेमंडळी हे आमच्यावर टीका करत असतात आणि आमची नेतेमंडळी हे त्यांच्यावर टीका करत असतात. दोन्ही बाजूने आमची भूमिका आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो, ते त्यांच्या परीने तसा प्रयत्न करत असतात. त्यामुळं विरोधात असणाऱ्या आघाड्यांनी एकमेकावर टीका करणं याच्यामध्ये वेगळ्यानं काही समजण्याची आवश्यकता नाही. याच्याही पलीकडे जाऊन पक्ष आणि पार्टीच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या समोर अनेक वेगवेगळे प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींची सल्लामसलत करणं हे कधी कधी आवश्यक ठरतं. म्हणूनच आम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भानं सर्व पक्षीय बैठक बोलवली होती, जेणेकरून या राज्याच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेत असताना सर्वांना विरोधकांना सुद्धा विचार प्रक्रियेमध्ये सामावून घेणं हा त्यातला एक भाग होता. आणि त्यामुळं या संदर्भात भुजबळ साहेबांचं भूमिका आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व आणि अनुभव पाहता त्या दृष्टिकोनातून काही चर्चा करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर किंवा राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा ते त्या ठिकाणी केले आहात का हा कदाचित विषय असू शकतो, परंतु त्याची खात्री आता माझ्याजवळ नाही. बर, उमेशजी धन्यवाद. आपण सविस्तरपणे पुढच्या दिवशी या सगळ्या संदर्भात बोललात. यासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या प्रतिक्रिया उमटताना आपण बघतोय.